गेवराई शहरालगत असलेल्या बायपास जवळील एका हॉटेलवर 25 किलो गांजा विक्रीसाठी येत असल्याची माहिती गेवराई पोलिसांना मिळाली होती. माहिती मिळताच तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पथकाने घटनास्थळी दाखल होत सदरील हॉटेलमध्ये जाऊन झडती घेतली असता त्या ठिकाणी 25 किलो गांजा आढळून आला. या गांजासोबत एका संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. गौस खान अमनउल्ला खान असे अटक केलेल्या संशयित आरोपीचं नाव आहे. 25 जानेवारी रोजी मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास गेवराई पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रवींद्र पेरगुलवार आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल साबळे यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत सदरची कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये गेवराई पोलीस स्टेशनमध्ये पोलीस निरीक्षक रवींद्र पेरगुलवार यांच्या फिर्यादीवरून NDPS कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक तुकाराम बोडखे हे करतायत. दिनांक 25 रोजी सायंकाळी पोलीस स्टेशन गेवराई आणि आमच्या स्टाफला त्यामध्ये गेवराई शहरातील जो काही बाहेरचा भाग आहे बायपासचा त्या ठिकाणी यादगार हॉटेल नावाचे एका हॉटेलवर बाहेर राज्यातून विक्रीसाठी पुरवठ्यासाठी गेवराई शहरात आणि परिसरात विक्री करण्याच्या उद्देशानं गांजा येत असल्याची माहिती मिळाली होती. त्या अनुषंगानं गेवराई पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रवींद्र पेरगुलवार, डीबी पथकाचे सहाय्यक निरीक्षक प्रफुल्ल साबळे आणि आमचा स्टाफ यांनी सर्व प्रक्रियेचं पालन करून विहित पद्धतीनं त्या हॉटेलची हॉटेल यादगारची झडती घेतली असता साधारणपण रात्री 11 ते 11:30 दरम्यान पंतसमक्ष झडती घेतली असता त्या ठिकाणी 24 ते 25 किलो गांजा त्या ठिकाणी मिळून आलेला आहे. यामध्ये द कॉलमसाठी सोमनाथ मोटेसह श्याम जाधव, गेवराई, बीड.